महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची जी जनसंघर्ष यात्रा काढली त्या जनसंघर्ष यात्रेला काय प्रसिद्ध भेटला हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांना माहीत आहे. त्या यात्रेला कुठेही प्रतिसाद नाही आणि ही रथयात्रा जेव्हा मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये जेव्हा येईली तेव्हा एक तीन चार दिवसापासून त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये काँग्रेसने जे पोस्टर लावले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्याचं जे काही मत मांडलेले आहे ते मत आम्ही फक्त त्याचं कात्रण करून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की काँग्रेसमध्येच एक वाक्यता नाही किंवा आधी त्यांच्या पक्षामध्ये एक वाक्यता आणावी आणि नंतर त्यांनी सरकारच्या विरोधात संघर्ष करावा हे आम्हाला त्याच्यातून सूचित करायचं आहे. मांडा बीजेपीने पाडलेला आहे. खरं म्हणजे आमच्या रॅलीला त्यांनी काय ते वैचारिक दृष्टिकोनातून उत्तर द्यावं, परंतु ही अशी पोस्टरबाजी करून आमच्या पोस्टरच्या बाजूला पोस्टर लावणं, होर्डिंग लावणं हे अतिशय म्हणजे राजकारणातली मानसिकता किती हीन झाली आहे एकूण लक्षात येतं. खरं म्हणजे भाजपमध्येच नांदेडमध्ये इतके प्रॉब्लेम आहेत आपापसात. परवाच त्याच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितलं की कोणीही खासदाराचं हे स्वप्न बघू नये आणि इतकी अंतर्गत लाथळी त्यांच्यामध्ये आहे. महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळाल्या त्यांना माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वल्गना करून काही काँग्रेसचं किंवा अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला काही आसपासही कुठे येऊ शकतील असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांचा हा जो प्रयत्न आहे तो हास्यास्पद आहे असं मला वाटतं.